एक्सप्रेस। सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर भरदुपारी फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा, कर्मचाऱ्यांचे हातपाय तोंड बांधून रिव्हॉल्वरने धमकावले, हत्यार पाहून भयभीत ग्राहक पळून जाताना झाला जखमी। सांगली मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेलर्स या सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूमवर भरदुपारी फिल्मी स्टाईलने दरोडा टाकला आहे। शोरूममधील कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून तसेच गोळीबार करून धमकावण्यात कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले। या थरथरनाट्यात पळून जाताना एक ग्राहक जखमी झाला। सांगलीतील अशा प्रकारे फिल्मी स्टाईलने प्रथमच दरोडा टाकण्यात आला असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या दरोड्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी असा शेकडोंचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे। या दरोड्याबाबत अधिक माहिती अशी, सांगली मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेलर्स हे शोरूम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे। आज दुपारी 3 ते 3:30 सुमारास मोटारीतून शोरूममध्ये आलेल्या दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना धमकावले, प्रत्येकाच्या हाताला व तोंडाला चिकट टेपने बांधून ठेवले। त्यानंतर शोरूममधील सर्व दागिने गोळा करण्यास सुरुवात केली। यावेळी एका ग्राहकाने शोरूममधून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या दिशेने गोळीबार केला, तो थोडक्यात बचावला, परंतु या प्रयत्नात तो शोरूमच्या रेलिंगवरून तळमजल्यावर पडून जखमी झाला। अवघ्या काही मिनिटाच्या थरार नाट्यानंतर दरोडेखोर कोट्यवधीचे दागिने व रोकड घेऊन पसार झाले। दरोडेखोर पळाल्यानंतर शोरूममधील कर्मचारी सावधपणे बाहेर आले, तोपर्यंत बाहेरही दरोडा पडल्याचे समजले, त्यामुळे हळूहळू गर्दी जमली। विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांच्यासह LCBचे पथकही धावले। काही वेळातच शेकडोचा फौजफाटा जमला। अधीक्षक डॉक्टर तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत। सांगलीतील अशा प्रकारे पहिल्यांदाच फिल्मी स्टाईलने दरोडा टाकून गोळीबार करत दागिने लांबवल्याची पहिलीच घटना आहे। पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान असून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत। सर्व वेगवेगळे पद्धतीने मी पथकं तयार केलेले आहेत, कोणी CCTV फुटेज बघण्यासाठी किंवा इतर सर्व तांत्रिक आणि जे ह्युमन इंट आहे त्या सर्व प्रकारची माहिती घेणं आणि त्या अनुषंगाने कुठे गुन्हे डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे आम्ही 7 ते 8 पथकं मिनिमम आता काम करत आहे।